आज मी सोललेल्या मुगाची आमटी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी सोललेले मूग घेतलेले आहेत, मुगाच्या साली काढून घेतलेले आहेत। एक छोटा बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि एका पॅनमध्ये मी आता फोडणी टाकते। फोडणीमध्ये 2 चमचे तेल, त्याच्यामध्ये थोडासा जिरा 1/2 चमचा, त्याच्यानंतर मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईज, फोडणीमध्ये टाकते। कांदा आणि टोमॅटो थोडासा भरतून घेऊया, बघूया आपला कांदा शिजलाय का। थोडा शिजलेला आहे, आपण त्यातच आता हे घेतलेलं बीज, सोललेले मूग आणि बटाटे त्याच्यामध्ये टाकणार आहोत। छान परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। त्यातच आपण 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मसाला टाकणार आहोत, मिक्स मसाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हे आणि आता थोडंसं 5 मिनटं वाफवून द्यायचे, स्टो बारीक करायचं। आणि मी इथे ओलं नारळ, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचं मी आता वाटप करणार आहे। आपलं वाटण तयार आहे, आपली भाजी सुद्धा चांगली शिजलेली आहे, कारण की मूग शिजायला वेळ लागत नाही। शिवाय बटाटे आपण पातळ कापलेले आहेत, त्याच्यामुळे चांगले शिजले। आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत। जर भाजी बनवायची असेल तर नुसतं वाटण टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। अशा प्रकारे सोललेल्या मुगांची भाजी तयार होते। आणि जर आपल्याला आमटी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा पातळ हवा असेल तेवढा पाणी घालायचं। मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, त्याची मला आमटी बनवायची आहे। आता आपण आपले मसाले चांगले शिजून निघालेले आहेत, मूग पण छान शिजलेले आहेत, बटाटेही शिजलेले आहेत। आता आपण वाटण टाकलेलं आहे, ते वाटण शिजलं की आपली आमटी तयार होणार। मी आता चवीप्रमाणे मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये झाकण ठेवते। आपली आमटी शिजली आहे का? आपली आमटी छान शिजलेली आहे, वाटप पण शिजलेलं आहे। बघूया आपला बटाटा शिजला आहे का पूर्ण। बटाटा पण छान शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत, मी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते। आपली आमटी तयार आहे, ही आमटी आपण भाताबरोबर खाऊ शकतो, भाजीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो। सोललेल्या मुगाची आमटी तयार आहे।